उस्मानाबादच्या नामांतराचे पडसाद सांगली जिल्ह्यात उमटले. मिरजमध्ये MIM पक्षाने निदर्शने करून मंत्री विश्वजित कदम यांच्या पोस्टरला जोडे मारले. काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे बेगडी धर्मनिरपेक्षता उघड आल्याची टीका MIM कडून करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं हे सरकार अल्पमतात आलेलं आहे हे माहीत असताना सुद्धा उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करणं आणि औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दंगल घडावी अशा पद्धतीचा हा चुकीचा निर्णय या महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीनं घेतलेला आहे. या निर्णयाचा मी सर्वप्रथम MIM पक्षाच्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो. आणि मला एक सांगायचं आहे, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, हा सेक्युलरिझमचा कायम आपला सेक्युलरिझम आहे, आम्ही सेक्युलर आहे म्हणून बोलत असतात, पण आज शिवसेनेनं हिंदुत्ववादी विचारसरणीचा जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाला जो पाठिंबा या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिला यांनी सेक्युलरिझमला मूठमाती आज दिलेली आहे. त्यामुळं मला महाराष्ट्रातल्या भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल या सगळ्यांना एक सांगायचं आहे, तुम्ही चारही पक्ष आज हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हिंदुत्वाच्या अजेंड्यावर काम करताय. महाराष्ट्रातल्या जनतेला खुळात काढण्याचं बंद करा आणि या चारही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करा, म्हणजे महाराष्ट्रातली जनता एकदा तुम्हाला आणि तुमचं काम काय ते ओळखून जाईल. त्यामुळं या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सांगली जिल्ह्यातल्या जयंत पाटील असतील, विश्वजित कदम असतील यांच्या प्रतिमांना आज MIM पक्षाच्या वतीनं आम्ही जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त केलेला आहे. आणि या काँग्रेस राष्ट्रवादीला येणाऱ्या काळामध्ये सेक्युलरिझमवर बोलायचा अधिकार राहिलेला नाही. दलित, मुस्लिम, बहुजन समाजाची मतं मागण्याचा अधिकार या काँग्रेस राष्ट्रवादीला राहिलेला नाही. मला या जयंत पाटलांना आणि विश्वजित कदमांना आवाहन करायचं आहे, तुम्ही सेक्युलर असाल तर तुम्ही या जो काही औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण झाले आणि उस्मानाबादचं धाराशिव नामकरण झाले, अजून इतरसुद्धा नामकरण झालेलं आहे, याला तुम्ही जाहीरपणानं विरोध केला नाही. त्यामुळं तुम्ही सेक्युलरपणा सोडून तुम्हीसुद्धा हिंदुत्ववादी आहे असं दाखवून दिलं आहे. त्यामुळं मी या सांगली जिल्ह्यातल्या दोन्ही मंत्र्यांचा MIM पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये ही महाराष्ट्रातली जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही अशा पद्धतीचं जाहीर आवाहन करतो. जय भीम, जय भारत, जय भीम.